1950 साली आजच्या दिवसापासूनच भारतामध्ये संविधानाचा अंमल सुरू झाला. आपल्याकडे काही लोक असा प्रचार जाणीवपूर्वक करतात की संविधानाची मूल्य ही विदेशी आहेत. आम्ही आपल्याला 3-4 उदाहरणं देतो, आपणच विचार करावा. भारतीय संविधान म्हणतं की धर्म, जाती, भाषा, प्रांत, लिंग याच्या कोणाच्याही आधारे केला गेलेला भेदभाव हा चुकीचा आहे. आणि तुकाराम महाराज गाथेमध्ये म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमा मंगळ. म्हणजे आपल्याला गाथेचाच विचार भारतीय संविधानात आलेला दिसतो. संविधानाने इथल्या प्रत्येकाला समान अधिकार दिलेत. आणि तुकाराम महाराज म्हणतात, सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धारे हरीच्या नामे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करूनी वेश्याही. म्हणजे परत एकदा गाथेचा विचार आपल्याला भारतीय संविधानात दिसतो. भारतीय संविधान म्हणतं की इथल्या प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजा या पूर्ण व्हायला पाहिजेत. आणि पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. म्हणजे पसायदानातलाच विचार आपल्याला भारतीय संविधानात आलेला दिसतो. भारतीय संविधान स्त्री आणि पुरुष समान करून पाहतो. आणि आमच्या संत जनाबाई म्हणतात, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संत ऐसे केले जनी. म्हणजे भारतीय संविधानाने महिलांना समान अधिकार दिले आणि ज्या महिलांना रूढी परंपरांनी चिरडून ठेवले होते अशा महिलांना आमच्या संत विचारांनी संतपण बहाल केलं. भारतीय संविधान धर्मनिरपेक्षता मानतं. अहो, पण आम्हाला धर्मनिरपेक्षता सर्वात पहिले कोणी शिकवली असेल ती म्हणजे आमच्या संत विचारांनी, आणि ती सुद्धा 500 वर्षांपूर्वी. वारकरी संप्रदायामध्ये आजवर 42 मुस्लिम संत होऊन गेलेत. आणि वैष्णव कोण कोण आहेत असं सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. भारतीय संविधान बंधुता मानतं, एकता मानतं. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, या भारतात बंधू भाव नित्य वसुदे देवरची असादे. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्या भारतीय संविधानामध्ये पावलोपावली आपला संत विचार आपल्याला दिसतो. चला, हाच विचार, हाच संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवूया. भारतीय संविधानाचा आवाज बुलंद करूया, संत विचारांचा आवाज बुलंद करूया. आणि आज आपल्या आजूबाजूला जो द्वेषाचा प्रचार सुरू आहे त्याला प्रेमाने उत्तर देऊया. जय हरी, जय संविधान.